करिश्मा आणि शक्ती, औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातली वाघांची जोडी. दोघांचाही जन्म औरंगाबाद प्राणी संग्रहालयातलाच. इथंच वाढले, मोठे झाले, मात्र हे घर त्यांना सोडावं लागलंय. मुंबईच्या जिजामाता प्राणी संग्रहालयात आता त्यांना ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानुसार सिद्धार्थ उद्यानात वाघांची संख्या वाढली होती, त्यामुळे त्यांना औरंगाबादहून निरोप घ्यावा लागलाय. करिश्मा आणि शक्ती वाघाला निरोप देताना त्यांचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. शक्ती आणि करिश्मा यांना आम्ही 8 वर्षापासून लहानपासून मोठे केलेले आहे. थोडस वाईटच वाटणार ना, ते आपल्या जवळून चालत गेलेले असल्यामुळे. इसको हमने 8 साल से बचपन से पाले और अब जा रहे मुंबई. खर तर औरंगाबाद मध्येच वाढलेले वाघ निघून जाणं हा प्राणी संग्रहालयातल्या कर्मचाऱ्यांसाठी दुःखाचा दिवस. मात्र नियम पाळावे लागतील असं सांगत 2 वाघांच्या मोबदल्यात औरंगाबादला मुंबईहून 2 चितळ मिळणार असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलंय. आम्ही मागणी करणार आहोत पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांकडे, आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेबांकडे वाघ घेऊन चाललात, पण 2 सिंह आम्हाला द्या. म्हणजे या प्राणी संग्रहालयाचं निश्चितपणे आकर्षण वाढेल, टुरिस्ट वाढतील आणि मला वाटतं बच्चे कंपनीला एक आनंद घेता येईल. 8 वर्षांची करिश्मा आणि शक्ती वाघाची ही जोडी मुंबईत राहणार आहे, मात्र लहानपण घालवलेली जागा सोडावी लागत असल्यानं हे वाघ सुद्धा हिरमुसल्याचं चित्र पाहायला मिळालं. विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, Z24 तास, औरंगाबाद.